या ठिकाणी पुरवणी मागण्या चालल्या आहेत. गृह विभागाचे मंत्री नाहीत, महसूल विभागाचे मंत्री नाहीत, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाचे मंत्री नाहीत, नगरविकास विभागाचे मंत्री नाहीत. वित्तमंत्री सांगून गेले त्यांचं वर भाषण आहे त्यामुळे ते ठीक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री नाहीत, जलसंपदा विभागाचे मंत्री नाहीत, उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे मंत्री नाहीत, कामगार आहेत उद्योग ऊर्जा नाही, ग्राम विकास आहेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री नाही, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नाहीत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री नाहीत, आदिवासी विकास विभागाचे आहेत, महिला व बालविकासाचे. म्हणजे अध्यक्ष महोदय 14 पैकी अध्यक्ष महोदय 11 विभागाचे मंत्री या ठिकाणी नाही आहेत. हे अध्यक्ष महोदय मागण्या वरच्या सभागृहात नसतात, या सभागृहाला दिलेला हा विशेष अधिकार आहे. याच सभागृहात पुरवणी मागण्या येतात, त्याची चर्चा याच सभागृहात होते. आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही विधानसभेचं सगळ्यात महत्वाचं कामकाज हे वित्तीय कामकाज आहे, हे बजेट आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय केवळ आम्ही या ठिकाणी बोलत राहायचं आणि मंत्र्यांनी अध्यक्ष महोदय उपस्थितच राहायचं नाही. ठीक आहे, असं समजू शकतो की एखादे मंत्री आजारी आहेत, मान्य आहे, त्यांचे राज्यमंत्री कुठे आहेत. इथे अनेक खाती अशी आहेत, मंत्री नाही राज्यमंत्री नाही, एवढे मंत्री आहेत अध्यक्ष महोदय. आपण एकही खातं, आता ते एक राजीनामा अजून स्वीकारला नाहीये, पण तो सोडून एकही खातं रिकामा ठेवलं नाही तुम्ही. इतके मंत्री राज्यमंत्री आहेत, मग अध्यक्ष महोदय कशा करता आम्ही चर्चा या ठिकाणी करायची. माझी विनंती आहे 10 मिनिटं सभागृह स्थगित करा, संसदीय कार्यमंत्र्यांना सांगा सगळे मंत्री आणि राज्यमंत्री जे काही उपलब्ध असतील त्यांना या ठिकाणी बोलवा अध्यक्ष महोदय. माझी विनंती आपल्याला, नाही सध्या 10 मिनिटं तवकूब करा अध्यक्ष महोदय. यापूर्वी हा प्रघात आहे, ज्यावेळेस अशी परिस्थिती येते 10 मिनिटं आपण सभागृह स्थगित करतो. माझी विनंती आहे, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय 10 मिनिटाकरता आपण स्थगित करा, माझी विनंती आहे. असं आहे, आम्ही काही वारंवार ऑब्जेक्शन घेत नाही, पण किमान जेव्हा मागण्या सुरू होतात मंत्र्यांचं एक काम आहे की त्यांनी येऊन बसलं पाहिजे. नंतर थोडा वेळ बसल्यानंतर कदाचित राज्यमंत्र्यांना बसून जाऊ शकतात, आम्हालाही समजतं, पण अध्यक्ष महोदय यायचंच नाही, म्हणजे गांभीर्यच नाही अध्यक्ष महोदय. म्हणून आमची विनंती आहे 10 मिनिटांनी काही होत नाही, आपण 10 मिनिटं स्थगित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि मंत्र्यांना बोलवलं पाहिजे.